देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक पॅंथर दीपकभाई केदार यांच्या आदेशानुसार शुक्रवारी रोजी सर्व आंबेडकरी चळवळी नेत्यांनी धुळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान विरोधी व देशविरोधी मनुवादी धोरणाचे दहन सर्व कायद्यांकडून करण्यात आले। यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। केंद्र सरकारच्या संविधानाविरोधात धोरणामुळे देश अराजकतेच्या उंबरठ्यावर उभा आहे। या देशात जनसत्ता नाही तर धर्मसत्ता गाजवण्यात येत आहे। केंद्र सरकार हे मनुस्मृतीच्या आधारे चालणारे सरकार आहे। आजा देखील आरोप ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावला आहे। ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप करताना सांगितले की आरक्षण घालवण्यासाठी सरकार कंपनी विकण्यात आल्या आहेत। वर्षभर शेतकरी आंदोलन झालं तोही एक दुर्दैवी विक्रमी या देशाला झालं। शेतकरी आंदोलकांवर गाडी घालून चिरडून टाकण्याचा पराक्रम सुद्धा यांनी केला। आंदोलकांना कधी आंदोलकजीवी, कधी नक्षलवादी, कधी खलिस्तानी, कधी दहशतवादी म्हणून हिनवण्यात आलं आहे। त्यामुळे आज ऑल इंडिया पॅंथर सेना संविधान महाराष्ट्र बचाव आंदोलन करत आहे। याचाच एक भाग म्हणून आज मनुवादी धोरणाचे ऑल इंडिया पॅंथर सेना तसेच सर्व आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी मनुवादी धोरणाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात दहन केले आहे।